हरिओम, माझे नाव वृंदावने सुभा सुतार आहे, जुईनगर उपासना केंद्र. मी आज बापूंबद्दल बोलणार, तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे, माझा अनुभव सांगणार आहे. दिनांक 29 डिसेंबर रोजी रात्री मला अचानक एक स्वप्न पडलं. त्यामध्ये मला असं दिसत होतं, मी एका वीरान जंगलामध्ये एकटीच चालले आहे आणि माझे मिस्टर मला कुठे दिसत नाही, पण ते मला आवाज देत होते पण मला डोळ्यांना ते कुठंच दिसत नव्हते. आणि मी अचानक झोपेतनं जागी झाले आणि दिवसभर माझ्या मनात तोच विचार होता. आणि वर्धमान व्रत असल्यामुळे मी माझं उपासना पठण केलं आणि अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला आणि मला फोनवर दुसऱ्या यांच्या मित्राने, मिस्टरांच्या मित्राने सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. कशी दिशी मी हॉस्पिटलमध्ये पोचली आणि यांना बघितल्यावर माझे हातपायच गळाले, एवढ्या जखमा झाल्या होत्या त्यांना. आणि ते माझ्या अवस्थे बघून ते मला सांगतात मी बरं आहे म्हणून. मी बोलले तुम्ही कसे बरे आहात, तुम्हाला एवढं लागले आहे आणि तुम्ही सांगता बरे आहात. मी बाप बरोबर घेऊन गेले उदी, बापूंची उदी त्यांच्या सर्व अंगाला लावली आणि एवढ्या जखमा होत्या. डॉक्टर पण म्हणजे हे करत होते त्यांना, बापूंच्या कृपेने त्याचे त्यांना जास्त रक्त वगैरे वाहिलं पण कुठेही फ्रॅक्चर झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी बापूंचा भक्तिभाव चैतन्याचा प्रोग्राम होता. मी तिकीट पण आणले होते पण यांची अशी अवस्था बघून मला जाता आले नाही. मनात खूप दुःख झालं पण बापूंच्या मनात लेकीच्या मनातलं जाणणार नाही, बापूंच्या बाबतीत कधीच होणार नाही. बापूंनी लगेच मला त्या भक्तिभाव चैतन्यामधली सर्व अभंग, बापूंचे प्रवचन सर्व ऐकायला भेटले. 2 महिने झाले त्यांना रिकवर व्हायला, पण त्यानंतर लगेचच लॉकडाऊन चालू झाले. एवढी वाईट परिस्थिती झाली, आर्थिक मानसिक सर्व परिस्थितीतून बापूंनी अक्षरशः काढून कुठं आणि कुठे नेऊन ठेवलं बापूंनी आम्हाला. आणि भरपूर असे अनुभव बापूंनी आम्हाला प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षणाला दिले आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ समिती.